कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पंचगंगा नदीवरील पर्याय शिवाजी पूल शुक्रवारी सायंकाळी वाहतुकीस खुला झाला. पूल वाहतुकीस खुला होण्यापूर्वी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी पुलावरील वाहतूक मार्गदर्शक चिन्हांची पाहणी केली. पुलाचे काम 31 मे पर्यंत अर्थात मुदतपूर्वीच पूर्ण केल्याचे ठेकेदार बापूसाहेब लाड यांनी सांगितले. पर्यायी पूल 1 जून रोजी वाहतुकीला खुला करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापूर्वी 6 तास आधी शुक्रवारी सायंकाळी पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान रात्री उशिरा जुना शिवाजी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. पर्यायी पुलावरील जोड रस्त्याचे डांबरीकरण शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास पूर्ण झाले. अनिल गुजर यांनी या पुलाची 2 दा पाहणी केली. सायंकाळी 6:30 च्या सुमारास या पुलावरून वाहतूक सुरू झाली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.